सागरगड महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला। मित्रांनो, सागरगड हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे। सागरगड हा किल्ला खास करून धर्मतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील सागरगड या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सागरगड हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी आहे। हा किल्ला मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या राजधानीचे ठिकाण म्हणून अलिबागची ओळख आहे। सागरगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची 1357 फूट इतकी आहे। हा किल्ला जवळपास 40 एकरामध्ये विस्तारलेला आहे। ट्रॅकरच्या दृष्टीने चढाई करण्यासाठी सागरगड हा किल्ला सोप्या पद्धतीचा किल्ला आहे। सागरगड याच किल्ल्याला खेडदुर्ग या नावाने देखील ओळखले जाते। नावातच सागर असलेला हा सागरगड किल्ला समुद्रापासून 10 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। या किल्ल्याच्या पायथ्यालगत खंडाळे हे गाव आहे। रायगड जिल्ह्याला आणि खास करून अलिबाग या ठिकाणाला भेट देणारे बरेच पर्यटक सागरगडावरही जात असतात। या किल्ल्यावर सिद्धेश्वराचे एक मंदिर आहे। या मंदिराच्या मागे एक उंच कडा आहे, तेथूनच पावसाळ्यामध्ये एक धबधबा पाहायला मिळतो। सागरगड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास हा किल्ला कोणी आणि कधी बांधला याची फार कमी माहिती आहे। इसवी सन 1660 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला। इसवी सन 1665 पुरंदरच्या तहातील 23 किल्ल्यांमध्ये सागरगड हाही किल्ला मुघलांच्या स्वाधीन करण्यात आला। महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर इसवी सन 1670 ते इसवी सन 1672 पुन्हा सागरगड किल्ला स्वराज्यामध्ये आणला। इसवी सन 1738 संभाजी आंग्रे यांनी हा किल्ला मनोजीकडून जिंकून घेतला। सागरगडावर जाण्यासाठी आपल्याला खंडाळे गावातून जवळपास 2 तास प्रवास करावा लागेल। सागरगड किल्ल्याला भेट देण्यासाठी वर्षभर उत्तम काळ समजला जातो। त्याचबरोबर या किल्ल्यावर राहण्याची कोणतीही सोय नाही। सिद्धेश्वर मंदिर, सागरगड माची किंवा शाळेत मुक्काम करावा लागेल। सागरगड किल्ल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत। या किल्ल्यावर आपल्याला प्राचीन लेण्या, सिद्धेश्वर मंदिर, धोंडना धबधबा, शिव मंदिर, गणेश मंदिर अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल। सागरगड हा किल्ला पुणे शहरापासून 134 किलोमीटर तर मुंबईपासून 84 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सागरगड या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। सागरगड या किल्ल्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।